शंकराचे पूर्ण झाले जननुपाचा सेतुवंतरीचे पूर्ण झाले जनकनुपाचा हेतुवंतरीचे उभे टाकले भाग सावले उभे टाकले भाग सावले समोर धुते ते स्वयंवर झाले दीदे स्वयंवर झाले दीदे स्वयंवर झाले दीदे स्वयंवर झाले खाली बसा खाली बसा स्वयंवर झाले परी भयंकर नाद तो रामाने केले तुकडे रामाने केले तुकडे दोन तन साते स्वयंवर झाले स्वयंवर झाले नवरीचा मामा नवरी घेऊन या
महाराज इकडे नवऱ्याकडचे सगळे वराडी इकडे नवर देवाचे सगळे इकडे सुरू कर. करवल्यांनी खाली बसून घ्या. अयोध्या मिथिलावासी खाली बसा. शांतपणे शांत बसा. त्या कीबोर्डवर बसू नका. सुरू कर. नवरी होते नवरी होते हा पहिले सोर्दासा स्वस्ति श्रीं गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धं बलाणं मुरुडविनायकं चिंतामणि सेवरं लेण्यद्रं गिरिजात्मकं स्वरदं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामे जनसंस्थितोर गणपते कुर्यात् सदा मङ्गलं सुहृदसावद Thank you.
सर्वांगे हरिचंदन सुललित Oh.
डोंगरे पर या डोंगराच्या पाड्यात बसून घ्या. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. कथा विसर्जन होत है स्टेज वर कोणी येऊ नका. सुन हो विरह हनुमा, निजासन पर जाय के, निजासन पर जाय के, करो सदा कल्याण, करो सदा कल्याण. रोजन जासे आयो, रोजन जासे आये हो. कथा सुनहु मनला, कथा सुनहु मनला. सिया राम पद हृदय दे, सिया राम पद हृदय दे. जाऊ सकल हरषा, जाऊ सकल हरषा, जाऊ सकल हरे, जाऊ सकल हरषा. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम. निवेदन कोण करील आज? हॅलो. श्रीराम विठ्ठल रुक्माई मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा आयोजित तृतीय दिवसाचे कार्यक्रम झालेले आहेत. या ठिकाणी दुपारी शाळेतील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा झालेली आहे. विषय होता सीता स्वयंवर. आपण ही चित्र बघू शकता, आपल्या इथे लावलेली आहेत. तसेच निबंध स्पर्धा झालेली आहे. विषय होता श्रीराम चरित्र. ह्या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. नंतर स्वच्छ घर आणि स्वच्छ आवार स्पर्धा. या स्पर्धेमध्ये 44 घरांचे निरीक्षण करण्यात आले आहे. निरीक्षक होते पठाणिया साहेब, नाईक ऑर्गॅनिक कंपनी. तसेच नामदेव गुंधळी खेरणे विजेते निवडलेले आहेत. उद्या त्यांचं नाव पुकारून त्यांना सन्मानित करण्यात येईल. नंतर गावदवी महिला हरिपाठ मंडळ उसाटणे यांचा हरिपाठ झालेला आहे. या सर्वांना धन्यवाद देतो. तसंच दररोज या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. त्यामध्ये आज रायगड जिल्हा परिषद शाळा बहुद भेंडीची वाडी शाळेतील 49 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलेले आहेत. तसेच 7 दिवसात 275 विद्यार्थ्यांना साहित्य व गणवेश वाटप करण्यात येणार आहे. आज आपल्या कथेमध्ये वशिष्ठ विश्वामित्रद्वारा ज्ञानदान, योग वशिष्ठ धनुर्भंग, सीता स्वयंवर याबाबत आपल्या महाराजांनी अप्रतिम असे कथन, सर्वांना लाभदायक असे कथन केलेले आहे. आणि आपणा सर्वांनी ते शांतपणे ऐकलेले आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद. गुरुजी एक मिनिट हा, मी मध्ये येतो. आपल्याला भाकरी ते फार महत्वाचं आहे, कारण वराड्याचं लक्ष पंक्तीकडे असतं असं सुभाषित आहे. अनिता प्रकाश फडके 60 भाकरी,
चंद्रभागा जोमा फडके 30 भाकरी, दर्शना विकास फडके 20 भाकरी, प्रगती गोटीराम फडके 20 भाकरी, मनीषा शनिवार डोंगरे 20 भाकरी, सुलोचना बबन कडू 20 भाकरी, अशा एकूण आज जमा झालेले आहेत 1000 भाकरी. यानंतर निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेतलेल्या आहेत, त्यांच्या त्यांच्यामध्ये विजेत्यांची नावे मी पुकारतो. चित्रकले स्पर्धेमध्ये आपल्याला तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत पवन शंकर चव्हाण ढोंगऱ्याचा पाडा, द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत आशिष अशोक फडके ढोंगऱ्याचा पाडा, आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत तनया भगवान भोईर वावंजे. तसेच या ठिकाणी ज्या निबंध स्पर्धा घेण्यात आल्या आहेत त्याच्यातील तृतीय क्रमांक आहे समिश्रा दिलीप ढोंगरे, द्वितीय क्रमांक आहे विवेक तुळशीराम ढोंगरे, आणि प्रथम क्रमांक आहे केतन कैलास भोईर. आता या ठिकाणी आपण दररोज प्रमाणे भाग्यवान श्रोत्याची निवड करतो. भाग्यवान श्रोत्याची निवड करण्यासाठी मी आमंत्रित करतो प्रीतमदादा म्हात्रे पनवेल महापालिका नगरसेवक आणि पक्षप्रतोद विरोधी पक्ष नेता, तसेच मलेश शेठ माटला यांना मी या ठिकाणी भाग्यवान श्रोता निवडीसाठी आमंत्रित करत आहे. त्यांनी ताबडतोब स्टेजची व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. प्रीतमदादा म्हात्रे मलेश शेठ माटला. मलेश शेठ माटला चला. ते श्रोते निवडून घ्या. आता इकडून निवडा, त्यांच्या हस्ते बक्षीस द्या असं करा. हो ते इकडे आणा, इकडून निवडून अनाउन्सिंग करतो, बक्षीस त्यांच्या हस्ते द्या. मग अशी काल उलट केलं होतं. ते कोणाच आहे? भगिनींमध्ये 405 नंबर. वा, नवऱ्याकडच्या करवलीला गेलं वाटत. बंधू वर्ग 313 रोशनी मुकुंद फडके हे भाग्यवान श्रोत्यामध्ये भगिनी वर्गामध्ये त्यांचा 313 कोणाचे 13व्या महिन्यात 313 कोण आहे? 313 क्रमांक बंधू वर्ग. आपल्या आपल्याला मुलीकडे गेला का? 313 दोन तीन आहेत का त्यांच्याकडे? कस काय चला, कोण आहे? शांतरामचंद या. चला भाग्यवान श्रोत्यामध्ये शांताराम चंद्र पाटील हे भाग्यवान श्रोता म्हणून निवड झालेली आहे त्यांची. चला त्यांना द्या बक्षीस. आता प्रीतम दादा म्हात्रे यांनी शांताराम चंद्र पाटील यांना बक्षीस द्यायचं आहे. भाग्यवान श्रोता भगिनीमध्ये रोशनी मुकुंद म्हात्रे यांना फडके यांना मलेश माटला साहेब आलेत नाही किरण दाबणे यांनी महिला वर्गासाठी बक्षीस द्यायचं आहे. उद्याचे कार्यक्रम असं आहेत सायंकाळी 6 ते 9 कथा राजा दशरथाची सेवानिवृत्ती कैकेयीकृत विघ्न राम वनवास आणि गृह श्रीराम भेट केवट चरित्र. तसेच 1 ते 4 आपत्ती व रस्ता सुरक्षा मार्गदर्शन. मार्गदर्शक आहेत सुरक्षा तज्ज्ञ जयपाल पाटील अलिबाग. तसेच 4:30 ते 5:30 लक्ष्मीनारायण हरिपाठ मंडळ खेडूपाडा यांचा हरिपाठ होणार आहे. नंतर उद्या शैक्षणिक साहित्य वाटप होणार आहे शाळा सागाची वाडी वळवली. आता चित्रकला ज्या स्पर्धा चित्रकला आणि निबंध स्पर्धा झाल्या आहेत त्यांची मी नाव पुकारतो आणि या ठिकाणी बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे. लगेच ताबडतोब यायचं आहे तनया भगवान पवार
त्यांनी या भगवान पवार वावजे प्रथम क्रमांक त्यांची चित्र कुठे आहेत पण क्रमांक दोन चला ताबडतोब आशिष अशोक फडके काढून आण ना इकडे एक दोन तीन सांगतो क्रमांक तीन पवन शंकर चव्हाण चला तनया भगवान पवार वावंजे यांचा प्रथम क्रमांक आलेला चित्रकले स्पर्धेमध्ये कोणाचे असते कोणाचे असते महाराजांच्याच असते घ्या महाराजांच्या हस्ते यांना बक्षीस देण्यात येत आहे तनया भगवान पवार क्रमांक दोन आशिष अशोक फडके चला लवकर अजय काय क्रमांक तीन पवन शंकर चव्हाण कोणाला बक्षीस द्यायचं ते तुम्हाला माहिती आहे पण कशाला बक्षीस द्यायचं आहे ते बघायला पाहिजे आपण पहिला नंबर प्रथम क्रमांक तनया भगवान पवार वावंजे पहिला क्रमांक ह्या चित्रकला स्पर्धा द्वितीय क्रमांक एक मिनिट द्वितीय क्रमांक आशिष अशोक फडके डोंगऱ्याचा पाडा हे आशिष चित्र आहे तृतीय क्रमांक पवन शंकर चव्हाण डोंगऱ्याचा पाडा तृतीय चित्र आहे पवन यानंतर निबंध स्पर्धा घेण्यात आलेली आहे त्याचे मानकरी आहेत प्रथम क्रमांक केतन कैलास भोईर द्वितीय क्रमांक चला लवकर द्वितीय क्रमांक विवेक तुळशीराम ढोंगरे एक असले निबंध निबंध स्पर्धा तृतीय क्रमांक आहे समिश्रिया दिलीप ढोंगरे या दिदीचं वैशिष्ट्य म्हणजे हिने निबंध इंग्रजीत लिहिलेला आहे त्याकरता जोरदार मराठी काळ्या वाजू हा पुढे आजचे अन्नदाते आहेत आजचे अन्नदाते विशेष म्हणजे हे अन्नदाते एकटेच आहेत त्यांनी आपले वडील बाळाराम पांडू फडके यांच्या स्मरणार्थ धर्मा बाळाराम फडके यांनी स्वतःहून आपल्याला एक दिवसाची सेवा मागितलेली आहे खरोखरच त्यांना धन्यवाद द्यावायचे की थोडेच आहे त्यांना बोलवा धर्मा बाळाराम फडके त्यांनी ताबडतोब व्यासपीठावर यायचं आहे पूर्ण दिवसाची जी सेवा आहे आणि आपल्या संपूर्ण अन्नदानाची सेवा त्यांनी आज या ठिकाणी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ बाळाराम पांडू फडके यांच्या स्मरणार्थ केलेली आहे धन्यवाद या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 20,000 रुपयाची देणगी दिलेली आहे धन्यवाद यानंतर मी या ठिकाणी आरतीचे मान्यवरांना पुकारतो त्यांनी ताबडतोब व्यासपीठाकडे येण्याची कृपा करावी प्रीतम म्हात्रे जरा दोन शब्द आपल्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर बोलणार आहेत एक काम करा थांबा 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 तुम्ही बसूनच राहा भगिनी आज आरतीची थोडीफार माणसं आहेत ना ती अशी कॉर्नरला घ्या किंवा अर्धी वर घ्या ते हे उठून जातील कुठे तो प्रश्नच दिली भाऊ जागा नाही होणार बसले राहू दे तशी अशी घेऊ ना आरती इकडे घेऊ कॉर्नर घेऊ राहू दे बसू दे त्यांना
महाराज नमस्कार. आपली परवानगी घेऊन मी दोन शब्द बोलतो. श्रीराम विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ डोंगऱ्याचा पाडा, मला वाटतं वर्ष दुसरं आपण एवढा सुंदर सोहळा इथे करतोय. खरोखर डोळ्याचं पारणं फिटेल असा हा सोहळा इथे होतोय, कारण एवढं सुंदर मंडप मला वाटतं लग्नाच्या शिवाय आपण कुठे बघत नसू. पण खरोखर एक छानचं आयोजन आणि तीसुद्धा यंग जनरेशन महाराज इथे करते आणि आपणसुद्धा खरोखर खूप तरुण दिसत आहे. आणि खरोखर मला वाटतं कुठेतरी इथे नातं ह्या गावाचं आपल्याशी जुळतंय असं मला म्हणायचं आहे. आणि मीसुद्धा जेम मात्रे चॅरिटेबल ट्रस्टमधनं असे कार्यक्रम करत असतो, पण खरोखर कसं आयोजन करायचं हे या गावाकडून शिकलं पाहिजे एवढं नक्कीच मला सांगावंसं वाटतं. गेल्या 18 मे ते 22 मेला सुद्धा माझ्या गावात गव्हाणकोपर हे माझं गाव, आम्हीसुद्धा सप्ताह, पण आम्ही 5 दिवसाचा सप्ताह तिथे आम्ही केला होता. आळंदीवरून आत्माराम शास्त्री महाराज हे आमच्या तिथे होते 5 दिवस आणि आम्ही खूप चांगलं देण्याचा प्रयत्न पहिल्यांदा, आपण इथे दुसऱ्यांदा करताय, आम्ही पहिल्यांदा देण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर तोसुद्धा शेवटी कुठलंही काम आपण मनापासून केलं की ते यशस्वी होतं त्याचं हे ज्योतक उदाहरण महाराज इथे दिसतंय. आणि आज हे एवढे चित्र आपण बघताय याच्यातून पहिला दुसरा तिसरा आपण निवडलाय नक्की, परंतु मला वाटतं या सर्वात चित्रांना आपण पारितोषिक देण्याचं खूप गरजेचं आहे. कारण लांबून आपण बघा की कसे ते चित्र दिसतात, मुद्दामून आपण बघा, मी मगातपासून इथे उभा राहून तेच बघतोय, प्रत्येक चित्र तसंच्या तसं दिसतंय. आणि खरोखर चिमुकल्यांचं मी मनपूर्वक तुमचं स्वागत करतो आणि चित्रकला स्पर्धेमध्ये आपण भाग घ्या आणि अशा जुन्या प्रथा आपल्या पुढे कशा चालू राहतील हे खरोखर ह्या सगळ्या बसलेल्या टोपीवाल्यांवरनं इथे दिसतंय, ते सुद्धा मी मनपूर्वक इथे तुम्हाला सांगू इच्छितो. आणि पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. आरतीचे मानकऱ्यांची नावं विचारतो, त्यांनी ताबडतोब व्यासपीठावर यायचं आहे. प्रीतम दादा मात्रे, विरोधी पक्ष नेता पनवेल महापालिका, तसे मलेश शेठ म्हटला, बाळाराम पाटील वळवली, विष्णुबुवा दाडावकर कुंभारपाडा, नामदेव दाडावकर कुंभारपाडा, अरुण वाघमारे देवत, कृपया ज्या मान्यवरांची नावं घेतो त्यांनी ताबडतोब व्यासपीठावर यायचं आहे. आज कमी नावं घ्या मान्यवर. धर्मा पाटील वावंजे, सुहास भटजी घोट, पांडुरंग पाटील वावंजे, बाळाराम पाटील चिंद्रण, केशव पाटील हाजी मलंगवाडी, लहू पाटील घोट, शंकर निघूकर घोट, आज कमी नावं घ्या गुरुजी, नामदेव महाराज कुतरपाडा घेऊ आपण, पांडुरंग पाटील किरवली, विश्वनाथ मडवी सिद्धी करवले, मनोहर काटे शीर, बामा महाराज पावशे नितळस, बाकीची उद्या घेऊ आता आहेत तेवढे नाही. हरिसाहेब दिलीप केणे आमने, हरिसाहेब कॅस्ट्रॉक कंपनी, कृषाली देशेकर पंचायत समिती सदस्य, एकनाथ लक्ष्मण पाटील सरपंच नावडे, मोहन पांडुरंग गंधारकर नावडे, राजेश वायकर क्राईम बेंच पनवेल, नागनाथ चंदर खानावकर नावडे, सुनील भगत ठाकुरली. चला बस झाले आता. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. कर्पूरार्त्यादिक्यं समर्पयामि. आरति श्री आरति श्रीरामायण दे किरति कलित आवद ब्रह्मादिगम बिना वाल्मीकि वेदान विसार सुख सनकादिक से सरुसार परमि भवन सुत कीरति आरति श्रीरामायण दे वेद पुराण सदस्यो शास्त्र सब ग्रंथ न कोरस मुनि जन धन धन को सारद सम्मत सब आरति श्री रामायण देखे कलित श्री अभेगी
संभवत संतत शंभु भवानी अरुकट संभव मुनि बेजा क्या साधी कभी गर्द बखानी आक कुचुंडी अरुण लुटांगण बंदीन चरण सर्वांना महाप्रसाद मिळणार आहे. कृपया लाल कार्पेट उचलल्याशिवाय कोणी बसू नका आणि शक्यतो पाहुण्यांना अगोदर आपल्याला महाप्रसाद द्यायचा आहे, नंतर आपण सर्वांना मिळणारच आहे. एवढी विनंती, सगळ्यांना विनंती आहे. जरा खेरीने देवीचा पाडा, आपले जे पाहुणे असतील त्यांनी जरा दुसऱ्या पंक्तीला बसले तर बरं होईल. कार्पेट, कृपया कार्पेट उचलल्याशिवाय कोणीही बसू नका. खेरणे, तोंडरे, देवीचा पाडा यांनी जरा दुसऱ्या पंक्तीला बसायचं आहे. महाप्रसाद सगळ्यांसाठी आहे, कृपया याची नोंद घ्या. जरा कार्पेट पूर्ण उचलल्याशिवाय कृपया बसू नका. तुम्हाला नम्र विनंती आहे मंडळातर्फे, आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे, कार्पेट उचलल्याशिवाय बसू नका. जरा अर्धी मंडळी जी आपली आहे, खेरणे, वाऊंजे, देवीचा पाडा, तोंडरे यांनी जरा थोडं बाहेर जरा हवा खाली तर चांगलं होईल. हवा जरा का जरा बाहेरच्या मंडळींनी. वा वा, तुम्ही ऋषी मुनी नमस्कार नका करू. वा वा.